परदेशातून येणारे सर्व नगर जिल्ह्याचे रहिवासींना माझी अशी विनंती राहील की ज्या रोजी सर्व नगर जिल्ह्याचे रहिवासी परदेशातून भ्रमण करून ते परत येत आहेत त्या रोजी जे आहे त्यांनी लगतचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे स्वतःहून जाऊन स्वतःची तपासणी करून घेण्यात यावी, जेणेकरून आजची रोजी आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमचे राज्यामध्ये जी परिस्थिती आहे ती कोरोना व्हायरसची जी काही परिस्थिती उद्भवली आहे ते फॉरेन ट्रान्समिशन म्हणजे की परदेशातून जे काही नागरिक आहे किंवा परदेशामधून जे काही लोक आले आहेत त्यांच्यावर कोरोना व्हायरसचा जो प्रभाव आहे तो झाला आहे. पण आजची रोजी फॉर्च्युनेटली आमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रुग्ण आढळला नाही आहे, फॉरेन ट्रान्समिशनचे असो किंवा कम्युनिटी ट्रान्समिशनचे असो. पण एकदा ही परिस्थिती फॉरेन ट्रान्समिशनवरून कम्युनिटी ट्रान्समिशनपर्यंत झाली म्हणजे की आमचे जिल्ह्याचे किंवा आमचे राज्याचे रुग्ण त्याचे मार्फत आमचे राज्याचे जे रहिवासी आहेत किंवा आमचे जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांच्यापर्यंत व्हायरस पोहोचला मग याला कंट्रोल करणे प्रशासनासाठी फारच अवघड आहे. त्याच्यामुळे माझी अशी विनंती राहील की परदेशातून येणारे जे काही आमचे जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्यांनी तात्काळ या जिल्ह्यामध्ये येतानाच लगतचे किंवा शेजारीचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत तिथे जाऊन त्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावे. जिल्ह्यामध्ये ऑपरेट करणारे टूर्स आणि ट्रॅव्हल्स ऑपरेटर्स जे आहेत त्यांनासुद्धा माझी अशी विनंती राहील की त्यांनी त्यांचे स्तरावरूनसुद्धा सर्व ट्रॅव्हल करणारे लोक आहेत त्यांना त्यांचे स्तरावरून अशी सूचना देण्यात यावी आणि जर त्यांना असं वाटते की काही लोकांपर्यंत अशी सूचना गेली नाही आहे त्यांनी त्यांची यादी ते जिल्हा प्रशासनासोबत शेअर करावी किंवा त्या लोकांना त्यांनी त्यांचे स्तरावरून कॉन्टॅक्ट करून शेजारीचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्यांच्यापर्यंत